सणासमारंभासाठी असो, घाई गडबडीत वापरण्यासाठी ओला नारळ खोवणं आणि करवंटीमधनं खोबरं वेगळं करणं हे मोठं जिगरीचं काम. पण हेच काम आज आपण सोपं करणार आहोत. आज आपण 1 किलोच्या प्रमाणात डेसिकेटेड कोकोनट घरीच कसं तयार करायचं, 6 महिने टिकणारं आणि यापासून वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे तेही बघूया. विकतच्या 1/2 किलो डेसिकेटेड कोकोनटच्या किमतीमध्ये घरातच तुम्ही 1 किलो हा ओला नारळ असा तयार करून ठेवला, त्यापासून नारळाची वडी, नारळाची खीर आणि बरेचसे पदार्थ बनवू शकता. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. त्यासाठी घेतले आहे 4 मध्यम आकाराचे नारळ. लहान मोठे कोणत्याही आकारातले नारळ वापरू शकता, किंवा डेसिकेटेड कोकोनट तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं त्यानुसार नारळांचं प्रमाण कमी जास्त करून घ्या. अगदी एका नारळाचं सुद्धा तुम्ही डेसिकेटेड कोकोनट बनवू शकता. आता नारळ फोडून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, कारण नारळातलं पाणी पिण्याजोगं आहे, ते फेकायचं नाही. याचा वापर तुम्ही स्वयंपाकात करू शकता, किंवा लहान मुलांना पिण्यासाठी, किंवा तुम्ही स्वतःही हे पाणी पिऊ शकता. चारही नारळ फोडून घेतले आणि जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं. 4 नारळांमधून 1 ग्लासभर पाणी निघालं आहे. अतिशय पौष्टिक हे नारळाचं पाणी वाया न घालवता घरात मुलं असतील त्यांना प्यायला द्या, किंवा तुम्ही स्वतःही पिऊ शकता. आता हे फोडलेले नारळ वेगवेगळे करून घ्यायचे, म्हणजे ह्या नारळाच्या ज्या वाट्या आहेत त्या वेगळ्या करायच्या, अखंड नारळ ठेवायचा नाही. एकीकडे आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. पातेल्यातलं पाणी चांगलं उकळलं की त्यावर ही मोठी चाळण ठेवून घेतली, कारण मी नारळ जास्त प्रमाणात घेतलेला आहे. आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर लगेचच चाळणीमध्ये फोडलेला नारळ घालून घ्यायचा. या पद्धतीने अखंड ओला नारळही तुम्ही वाफवून घेऊ शकता, पण जे नारळातलं पाणी आहे त्याची चव बिघडते, पाणी वाया जातं. म्हणून नारळ फोडून घ्यायचा, वाट्या करून मग ते वाफवून घ्यायचं. यावर झाकण ठेवायचं, गॅस मध्यम आचेवर ठेवून 10 मिनटं नारळ वाफवून घेतला. त्यानंतर यावरचं झाकण काढूया आणि बघाल तर अगदी व्यवस्थित नारळ वाफवला जातो, यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. आता हा नारळ जो वाफवला आहे तो एका ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवायचा. नारळ वाफवल्यामुळे त्याच्या चवीमध्ये कोणताही बदल होत नाही. अगदी 10 मिनटं फक्त वाफवून घेतला, यापेक्षा जास्त वेळ वाफवायचा नाही. वाफवलेला नारळ पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे. 5 ते 6 मिनटं लागतात. त्यानंतर सुरी किंवा चमच्याच्या सहाय्याने करवंटीमधून नारळ वेगळा करायचा. बघाल तर अवघ्या 1/2 सेकंदाचं हे काम आहे. अगदी परफेक्ट करवंटीमधून नारळ वेगळा होतो. वेगळी अशी कष्ट करण्याची अजिबात गरज पडत नाही. अगदी सोप्या पद्धतीने नारळाच्या करवंटीमधून खोबरं वेगळं करण्याची ही सोपी पद्धत. आता सगळ्या करवंट्यांमधनं आपण हे खोबऱ्याच्या वाट्या वेगळ्या करून घेतल्या. नारळ फोडण्यापासून ते करवंटीमधून खोबरं वेगळं करण्यासाठी बराच वेळ लागतो, पण हेच काम काही मिनिटांमध्ये करू शकता. तर नारळाची जी वाटी आहे त्यावरचा काळसर भाग काढून टाकायचा. स्लायसर घ्या किंवा सुरीच्या साह्यानेही काढू शकता. आणि बघाल तर अगदी पातळसर ही साल निघते, खूप जाडसर निघत नाही, कारण नारळ वाफवलेला आहे. न वाफवता घेतलेला नारळ त्याची ही साल काढताना जाडसर निघते, पण वाफवल्यामुळे सालही अगदी पातळसर निघते, त्यामुळे नारळ वाया जात नाही. सगळ्या नारळाची साल काढून घ्यायची आहे. पण जर तुम्हाला आवडत असेल तर सालीसकट देखील नारळ वापरू शकता. पण डेसिकेटेड कोकोनट म्हटलं की कसं पांढरं शुभ्र हवं, यासाठीच आपल्याला यावरची ही साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर मध्यम आकाराचे नारळाचे काप करून घ्यायचे. खूप जाडसरही नको किंवा खूप पातळ नको, अगदी मध्यम आकाराचे हे काप करून घेतले. सुरी घ्या किंवा मग तुम्ही स्लायसरच्या साह्याने देखील हे काप करून घेऊ शकता. पण हे काप का करायचे, जेव्हा आपण मिक्सरवरनं फिरवतो तेव्हा ते अगदी परफेक्ट बारीक व्हावे, खूप जाडसर राहू नये, त्यासाठीच याचे हे मध्यम आकाराचे स्लाइस करून घेतले. तर इथे 4 नारळाचे ही सगळे असे काप करून घेतले आहे. तुम्ही म्हणाल एवढी मोठी प्रोसेस करण्यापेक्षा नारळ खोवून होईल, पण खोवल्यामुळे जे नारळाचं टेक्स्चर असतं ते अगदी बारीक होतं. पण डेसिकेटेड कोकोनट आपल्याला थोडंसं जाडसर हवं, यासाठी मिक्सरवरनं हे फिरवून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये मावेल एवढंच नारळ घालून घेतला, मिक्सर काही सेकंदासाठी चालू करायचं, मग बंद करायचं. अशीच प्रोसेस करायची आहे. खूप जास्त वेळ मिक्सर चालू ठेवायचा नाही, नाहीतर ओल्या नारळाची पेस्ट तयार होईल, ज्याची तुम्ही चटणी बनवू शकता. तर नारळ इतपत बारीक हवा, थोडासा रवाळ असं हे नारळाचं मिश्रण तयार झालं पाहिजे. खूप पेस्ट नको, नाहीतर ते उपयोगात येणार नाही. नारळाचे काप खूप जाडसर ठेवाल तर मिक्सरवरनं फिरवल्यानंतरही ते तुकडे तसेच राहतात, त्यामुळे काप करताना मध्यम आकारात करून घ्या, म्हणजे अगदी परफेक्ट नारळ बारीक होतो. आता अशा पद्धतीने सगळा नारळ आपण मिक्सरवरनं फिरवून घेतला आहे. मिक्सरवरनं फिरवताना मात्र मिक्सर काही सेकंदासाठी चालू बंद करून मगच दळून घ्या, तरच परफेक्ट नारळ बारीक होतो. आता एखादी जाड तळाची कढई किंवा मग मोठं पातेलं वापरू शकता.
ते चांगलं गरम झालं की लगेचच त्यामध्ये जो बारीक केलेला नारळ आहे तो परतवून घ्यायचा. पण यामध्ये तूप वापरलेलं नाही. तूप न वापरता कमी आचेवर 7 ते 8 मिनटं हे चांगलं परतवून घ्यायचं. नारळामधला जो ओलसरपणा आहे तो पूर्ण निघाला पाहिजे, यासाठीच ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. पण घाई गडबड करू नका किंवा मोठ्या आचेवर ठेवून नारळ परतवू नका, त्यामुळे तो खालून लागतो, त्याचा रंग बदलतो, चव देखील बदलते. यासाठीच गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा आणि 6 ते 7 मिनटं हे चांगलं परतवून घ्यायचं. सतत हलवत राहायचं, नाहीतर लगेचच नारळ खालून लागला जातो, त्याचा रंग बदलेल, काळसर होईल आणि मग डेसिकेटेड कोकोनटची चव देखील बदलेल. तर आता आपण हे 6 ते 7 मिनटं चांगलं परतवून घेतलं. 6 ते 7 मिनटं चांगलं परतवून घेतल्यानंतर नारळ अगदी मोकळा सळसळीत होतो. असाच नारळ परतवून घ्या. जर ओलसरपणा जाणवत असेल तर पुन्हा 1 ते 2 मिनटं कमी आचेवर परतवून घ्यायचं. ओलसर नारळ असेल तर तो जास्त दिवस टिकत नाही. आता कढईमध्ये राहिलेला नारळही घालून तो परतवून घ्यायचा. त्याच पद्धतीने हा नारळ देखील परतवून घ्यायचा अगदी मोकळा सळसळीत होईपर्यंत. या नारळापासून मोदकाचं सारण, नारळाची वडी, नारळाची खीर, करंजी, नारळ घालून जे काही पदार्थ तुम्ही बनवता ते सगळे पदार्थ बनवू शकता. चवीमध्ये कोणताही बदल होत नाही. ओला नारळ घातल्यामुळे जी चव लागते सेम ती चव या नारळामुळे लागते. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की नारळ वाफवल्यामुळे चवीत बदल होतो तर अजिबात होत नाही. नारळाचा किस परतवून घेतला की पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि बघाल तर विकतचं जे डेसिकेटेड कोकोनट असतं म्हणजे नारळाचा किस असतो सेम तसाच हा किस तयार झालेला आहे. पण विकतचं जे 1/2 किलो डेसिकेटेड कोकोनट तुम्ही घरी आणता त्या किमतीमध्ये 1 किलो हा नारळाचा किस तयार होतो. तयार केलेलं हे डेसिकेटेड कोकोनट एखाद्या काचेच्या बरणीत किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं. 1 किलो डेसिकेटेड कोकोनट बनवण्यासाठी 80 रुपये खर्च येतो. तर तो कसा, 4 नारळ वापरले त्याचे 60 रुपये आणि 20 रुपये जे आपण मिक्सर वापरलं, गॅस वापरलं त्याचे पकडून 20 रुपये, तर टोटल खर्च येतो फक्त 80 रुपयामध्ये 1 किलो डेसिकेटेड कोकोनट. हवं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे ते जास्त दिवस टिकेल. याच नारळाचा वापर करून अवघ्या 5 मिनटामध्ये ओल्या नारळाची खीर बनवूया. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेतलं. थोडेसे घालायचे आहे ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम, मनुके, चारुळ्या. तुपावर परतवून घेतलं की 1/2 कप यामध्ये डेसिकेटेड कोकोनट म्हणजे जो ओला नारळ आपण तयार करून घेतला तो घालायचा. तुपावर 2 ते 3 मिनटं हे चांगलं परतवून घ्यायचं. गॅस कमी आचेवरच ठेवायचा आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1/2 लिटर गरम दूध. दूध गरम करून घाला किंवा थंड दूध वापरलं तरीही चालेल. 1/2 लिटर दुधाची ही खीर आहे आणि त्या प्रमाणामध्येच हे सगळं साहित्य घेतलं. जास्त प्रमाणात खीर बनवायची असेल तर नारळाचा किस थोडा जास्त घ्यायचा. दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये 1/3 कप साखर घालून घेतली. खीर गोड हवी असेल तर 1/2 कप साखरही घालू शकता. 5 मिनटं मध्यम आचेवर खीर उकळवून घेतली. त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये केसर मिश्रित हे दूध घालून घ्यायचं. त्यामुळे चव तर छान लागते पण खिरीला रंगही सुरेख येतो. पुन्हा अगदी 1 ते 2 मिनटासाठी हे उकळवून घेतलं. सगळ्यात शेवटी 1/2 चमचा वेलची पावडर घालून घेतली. खिरीला एक चांगली उकळी काढून घ्यायची. थोडीशी घट्टसर झाली की गॅस बंद करायचा. पूर्ण थंड झाल्यानंतर बघाल तर अगदी परफेक्ट अशी ही ओल्या नारळाची खीर काही मिनटामध्ये तयार होते. जराही जास्तीचा वेळ लागत नाही. घाई गडबडीत पाहुण्यांसाठी असो किंवा प्रसादासाठी जर तुम्हाला एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर नारळाची खीर जरूर ट्राय करा. पण त्यासाठी असा हा ओला नारळ आधीच तयार करून ठेवला तर तुमचं काम हे नक्कीच सोपं होईल. आजच्या या दोन्हीही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.